पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा झंझावात सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होत असून विविध विकासाची कामे मार्गी लागत आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 25-15 निधीमधून सुमारे 78 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने नागरिकांना सुविधा देण्यासाठी विकास कामांना प्राधान्य दिलं आहे. त्यानुसार त्यांना 25-15 या आमदार निधीमधून शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील आंबे गावात अंतर्गत रस्त्याचे 10 लाख रुपयांच्या निधीतून काँक्रिटीकरण, 10 लाख रुपयांच्या निधीतून चिंचवली गावात गटार बांधकाम आणि रस्ता काँक्रिटीकरण, 10 लाख रुपयांच्या निधीतून चिंचवली अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, 10 लाख रुपयांच्या निधीतून शिरवलीतील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, 8 लाख रुपयांच्या निधीतून शिरवली येथील यशवंत पाटील ते कमलाकर भोईर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, 20 लाख रुपयांच्या निधीतून खानावमधील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, तसेच 10 लाख रुपयांच्या निधीतून महालुंगी येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, मयूर कदम, सुनील पाटील, शिरवलीचे माजी सरपंच तुकाराम पाटील, खानाव ग्रामपंचायतीचे सरपंच नीलम आरिवले, खानाव ग्रामपंचायत उपसरपंच बाळाराम पाटील, खानाव ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र गोंधळी, चिंधरण पंचायत समिती विभागीय अध्यक्ष पांडुरंग पाटील, भगवान खानावकर, राम पाटील, भास्कर उलवेकर, हिरा निरगुडा, तुकाराम उघडा, एकनाथ रंधवी, रेशमा पाटील, रेखा पाटील, वैशाली रंधवी, गिरिजा रंधवी, परशुराम रिकामे, लहू मुंडे, शिवाजी ठुमरे, फुलचंद्र पाटील, दीपक रिकामे, संतोष मुंडे, कृष्ण बोलाडे, मच्छिंद्र खाने, दीपक बोंडे, गुरु ठोंबरे, गोटीराम रिकामे, ऋतिक मुंडे, राहुल रिकामे, परशुराम दीपक बोंडे, गुरु ठोंबरे, बूथ क्रमांक 40 अध्यक्ष मनोहर आरिवले, युवा कार्यकर्ता उमेश बडेकर, भूषण फराड, गणेश वाघे, दिलीप वाघे, राजू गोंधळी, माणिक बोला, वंदना तवले, मंदा बोलाडे, संध्या बोलाडे, सुमन पाटील, अलका खाने, शानू तवले, छाया बोलाडे, तानाजी अरिवले, ज्येष्ठ नागरिक बाळाराम पाटील, शशिकांत दिसले, बाळाराम पाटील, दत्तात्रय वारदे, अनिल फराड, खानाव हरिश्चंद्र वारदे, रवी पाटील, प्रशांत बोलाडे, गणेश भागीवंत, योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. मित्रांनो, संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये विकास निधीच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून आज संपूर्ण तालुकाभर विविध कार्यक्रमांचे भूमिपूजन सन्माननीय अरुण शेठ भगत साहेबांच्या शुभहस्ते होत आहे. खऱ्या अर्थाने पनवेल तालुक्याचा विकास व्हावा म्हणून सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आपल्या पनवेल तालुक्याला कुठल्याही गाव असेल, वाडी असेल, कुठेच निधी कमी पडून देत नाही. कारण अरुण शेठ भगत साहेबांकडे आपले कार्यकर्ते आले आणि विकास निधी मागितला आणि दिला नाही असं होत नाही. आज प्रत्येक गावातील, प्रत्येक वाडीतील, तालुक्यातील सर्व कार्यकर्ते येऊन अरुण शेठ भगत साहेबांकडे निधी मागत असतात आणि ती निधीची पूर्तता अरुण शेठ भगत साहेब आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून सतत करत असतात. आज या चिंचवली गावामध्ये 20 लाखाचा निधी आहे. आत्ताच आम्ही या अगोदर आंबे येथे भूमिपूजन केलं, तिथे 10 लाख आहेत. पुढे महालुंगी असेल, पुढे खानावमध्ये आहे. अनेक प्रत्येक दिवसाला आम्ही किमान 5 ते 6 कामांचं भूमिपूजन करत असतो. कारण पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच ध्येय उराशी बाळगून सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब काम करत असतात. यापूर्वी अनेक आमदार होऊन गेले, परंतु आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब ज्या वेळेला आमदार झाले त्यावेळेला
काय विकास निधी असतो तोही सर्वसामान्य जनतेला आणि सर्व कार्यकर्त्यांना माहीत पडला. कारण पूर्वी विकास निधी येत असे पण तो ठराविक असायचा, कारण आमदारांनाच माहीत नव्हतं विकास निधी कुठून आणायचं होतं, कारण त्या आमदारांचा अभ्यासच कमी होता. आपले आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आमदार झाले आणि खऱ्या अर्थाने पनवेलच्या सर्वांगीण विकासाला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने लोकांना माहीत झालं का निधी कसा असतो आणि किती येतो. कारण प्रत्येक याच्यातून योजनेमधून आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब निधी आणून आपल्या पनवेलच्या विकासामध्ये भर टाकत आहेत. आज मोठी मोठी कामं आपल्या या पनवेलमध्ये होत आहेत आणि याचं सर्व श्रेय सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि आपल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जातो. आज आपल्या या गावामध्ये सुद्धा जो काँक्रीटचं गटाराचं काम आहे हे कॉन्ट्रॅक्टरांनी लवकरात लवकर सुरू करून तो चांगल्या पद्धतीनं कसं होईल याकडे आपण कार्यकर्त्यांनी सर्वांनी लक्ष द्यावं एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला या नेते मंडळींना एक अभिमानानं सांगावंस वाटतं की अनेक वर्ष या खाणाव गावाचा विकास झाला नव्हता. खाणाव गावाची ग्रामपंचायत खाणाव मालुंगी व आदिवासी वाडीमध्ये आहे. मी भगत सरांना वेळेवेळी सांगू इच्छितो आणि आजही ठामपणे सांगू इच्छितो का प्रत्येक गावामध्ये आमदार निधी ही आपल्या कार्यसम्राट आमदार साहेबांनी दिलेली आहे आणि प्रत्येक गावागावात गळीगळीमध्ये काँक्रिटीकरण झालेलं आहे. या भागाचा चिपल्यापर्यंत करंबेली परत तर वावंजा परत अनेक गावामध्ये विकास झालेले. एक भगत साहेबांना सांगतो मी का प्रत्येक गावामध्ये तुम्ही या भागामध्ये विकास कामा दिलेली आहेत. पण भगत साहेबांना मी आठवण करून देतो का मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही उरणमध्ये प्रचारासाठी गेले ना, तुम्ही एक शब्द सांगितलं होता सभेमध्ये. त्यावेळेला सभेमध्ये जो शब्द सांगितला तो भगत साहेब सांगितले का राम अजून आलेलाच नाहीये, फक्त हनुमान आलेला आहे. त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो का भगत साहेब तुम्ही हनुमान आहेत हे आम्हाला सार्थपणाची अभिमानाची गोष्ट आहे. पण तुमच्या पाठी या भागामध्ये बिभीषण अवश्य ठेवा, कारण प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गावामध्ये जर तुम्हाला 70-70 जर मॅच जिंकायची असेल तर तुमच्या सोबत पाटील साहेब बिभीषण पाहिजे का नको पाहिजे पाहिजे. म्हणून हे भगत साहेबांना मी तालुक्यामध्ये कुणी सांगितलं असेल नसेल ते मला माहीत नाही, पण भगत साहेबांनी बिभीषणला सोबत ठेवा, कारण ज्या ज्या वेळेला मॅच जिंकायची असेल तर बिभीषणाच्या रूपात भगत साहेबांच्या सोबत हे संजय पाटील साहेब पाहिजेत. आणि प्रत्येक गावामध्ये विकास कामा आपले आमदार साहेबांनी दिलेली आहेत आणि मी भगत साहेबांना पाटील साहेबांना के डी साहेबांना राजेंद्र पाटील साहेब भुबेसाई हीच विनंती करतो का आपला प्रत्येक मतदार सुज्ञ. आज मालुंगी गावाचे तरुण ग्रामस्थ आज बोलण्याचा दिवस नाहीये, आज चांगला दिवस आहे, भूमिपूजनाचा दिवस आहे. गटट बाजूला ठेवून विकास गावाचा कसा होईल, कारण या शाखा पक्ष खाणाव गावामध्ये केनी साहेब आज अनेक घडामोडी झाल्या. 5-25 वर्षामध्ये एक ओटी होती बसायला, पण आज 90% गाव झालेलं आहे. पण मी प्रत्येक मतदाराला सांगतो का पक्षाचा नुकसान करू नका. एखादा माणूस चुकला एखादा आहे तर तुम्ही नेते मंडळी का जा, पण आपल्या पक्षाची चार मतं जशी वाढली पाहिजेत ही प्रत्येकाने अपेक्षा ठेवली पाहिजे. आणि मला आज एक अभिमान वाटला की योगेश भाऊ, गणेश भागीवंत, प्रशांत बोलाटे आणि रवी पाटील ही नक्कीच हिरारीची कार्यकर्ते आहेत आणि कसे आपल्या दोन मतं जास्त पडतील हे आज मालुंगीची तरुण मंडळी आपल्यासोबत. मी सकाळी अनेक लोकांना फोन केलं, दोरकनाथ भाऊंना फोन केलं, सगळ्यांना का बाबा तुम्ही मालुंगीमध्ये जा, खाणावमध्ये या, आपल्या नेते मंडळींना आपल्या पार्टीची चार लोक कसे आहेत या आपण दाखवून द्यायचे आहेत. आणि नुसतं भाषणं करून चालत नाही तर आपल्याला येत्या विधानसभेच्या मतदार पेटीमध्ये आपल्याला आपल्या आमदार साहेबांना भरघोस मतं द्यायचे आहेत.